नमस्कार, SST कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स च्या जुनियर कॉलेज तर्फे मी प्राध्यापिका ज्योति नितिन पाटील आपले हार्दिक स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीचा पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाचा धडा दुसरा स्वातंत्र्य आणि हक्क याचा आज तिसरा भाग आपण अभ्यासणार आहोत। स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर आपल्या भारतीय विचारवंतांचे काय प्रभाव पडलेले आहेत, त्यांनी आपले काय योगदान दिलेले आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आहेत महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अतिशय मोलाचे आहेत। आता स्वातंत्र्याविषयी या भारतीय विचारवंतांची काय संकल्पना आहे ते आपण अभ्यासूया। बघा, व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून ब्रिटिशांनी कायदे केले आणि पाश्चिमात्य शिक्षण आपल्या भारतामध्ये आले। ब्रिटिशांनी आपल्यावर भले शासन केलेलं असो, परंतु नंतर आपल्याला जेव्हा त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आपल्या देशामध्ये, तेव्हा त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणण्यासाठी किंवा आपले व्यक्तिगत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण आणलं। परंतु शिक्षण देण्याची पद्धत कुठली होती? पाश्चिमात्य शिक्षण पद्धत। आणि कुठेतरी महात्मा गांधीजींनी या पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीलाच विरोध दर्शवला होता। महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य असे मानलेले आहेत। साहजिकच आहे, तो जो काळ होता त्या काळामध्ये समाजामध्ये विषमता होता, भेदाभेद होते, उच्च नीचता होती, तर त्यामुळे काय होतं, समाजात सर्वत्र विषमता पसरली होती आणि व्यक्तीला स्वतःचे अधिकार उपभोगता येत नव्हते, समतेचा अधिकार नव्हता, त्यामुळे इतरही अधिकार उपभोगता येत नव्हते। त्यामुळे महात्मा गांधी, त्याचप्रमाणे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय विषमतेतून मुक्तता याला स्वातंत्र्य असं मानलेलं आहे। तसेच सामाजिक बंधनातून सुद्धा स्वातंत्र्य त्यांनी मान्य केलेले आहे। स्वातंत्र्यासाठी समाजातील दुय्यमत्वाचा अंत महत्वाचा मानला गेला। जातीय वर्चस्व, अवहेलना, स्त्री पुरुष विषमता यापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य असे मानले गेले। बघा, दुय्यमत्व म्हणजे काय, तर भेदाभेदामुळे केला जाणारा त्यांच्यावर जो अन्याय होता तो कुठेतरी दूर व्हावा हेच त्यांचं म्हणणं होतं आणि त्यातूनच ते स्वातंत्र्याची संकल्पना साकार होताना बघत होती। ह्या सर्व गोष्टीतून त्यांना मुक्ती हवी होती। समाजात स्त्री पुरुष असमानता होती, विषमता होती, स्त्रियांना कुठेतरी गौण स्थान होते, त्याहूनही त्यातूनही स्त्रियांना मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून महात्मा गांधीजींनी स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य हे संकल्पना मांडली। त्यांनी ही जी संकल्पना आहे स्वराज्याची ती हिंद स्वराज या पुस्तकात मांडली आणि स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज्य अशी व्यापक संकल्पना त्यांनी मांडली। स्वतःचं राज्य, स्वतःचं शासन, स्वतः शासन करते म्हणजे स्वराज्य असं त्यांनी स्पष्ट केलं। फक्त ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य महत्वाचे न मानता पाश्चिमात्य संस्कृतीतून सुद्धा मुक्ती त्यांनी महत्वाची मानली। त्यांनी नेहमी स्वदेशीचा पुरस्कार केला आणि पाश्चिमात्य विचारसरणी, पाश्चिमात्य शिक्षण पद्धती याचा त्यांनी विरोध केला होता। त्यांच्या स्वराज्य या संकल्पनेमध्ये स्वयंशासन, स्वतः शासन करायचं स्वतःचं, स्वयंशिस्त, स्वतःला एक आत्मिक शिस्त हवी, त्यानंतर मानवी मूल्य या तीन महत्वाच्या गोष्टींना त्यांनी महत्व दिलेलं आहे। त्यानंतर हक्क, हक्क म्हणजे नेमके काय, तर मनुष्याला जगण्यासाठी उच्चतम व्यक्तिमत्व विकासासाठी हक्क हे महत्वाचे मानलेले आहेत। बरोबर आहे, हक्क नसतील तर व्यक्तीला त्याचं व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी संधीच मिळणार नाही। मग चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी व्यक्तीला हक्क महत्वाचे असतात। सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की तिच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन व्यवस्थित जगू शकत नाही असं हेरॉल्ड लॉस्की यांचं मत आहे। बरोबर आहे, हक्कांशिवाय व्यक्ती आपलं जीवन व्यवस्थितरित्या जगू शकत नाही। चांगलं आयुष्य प्राप्त करण्यासाठी हक्क हे अतिशय महत्वाचे असतात। आता या हक्कांचे काही प्रकार सांगितलेले आहेत। पहिला आहे नैसर्गिक हक्क, जो आपल्याला जन्मतःच प्राप्त होत असतो। बघा, नैसर्गिक हक्क हे जीवित व स्वातंत्र्य हे सर्व नैसर्गिक हक्कामध्येच येत असतात। माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि माणूस म्हणून स्वतंत्रतेने जगण्याचा हक्क हे सर्व नैसर्गिक हक्काचे आत येतं। नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे। मानवाचा जसा स्वभाव आहे तसा तो वागत असतो, म्हणून नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावावर, त्याच्या विवेकावरच अवलंबून असतं। जर तो विवेकशील प्राणी असेल तर तो नैसर्गिक हक्कांचा चांगलाच फायदा करेल, परंतु तो विवेकशील नसेल, वाईट असेल,
तर तो मात्र नैसर्गिक हक्कामुळे पूर्ण विनाश सुद्धा घडवून आणू शकतो. दुसरा हक्क आहे नैतिक हक्क. नैतिक हक्क म्हणजे काय, तर मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच सांगते नैतिकता म्हणजे काय, तर जे काही चांगलं आहे ते सर्व नैतिकतेत येतं. मग नैतिक हक्क हे व्यक्ती आणि समाजाच्या सत्सत् विवेक बुद्धीवर अवलंबून असतात. बरोबर आहे, मानवाचा जसं तो विचार करतो, जशी त्याची त्याच्यात विवेकशीलता किती प्रमाणात आहे, तो सत्सत् बुद्धीने किती चांगल्या प्रमाणे विचार करू शकतो, या सर्वावर नैतिक अधिकार अवलंबून असतात. तो मुळात जर चांगला असेल तर तो नैतिक हक्कांचं पालन करतो, त्याचा उपभोग घेतो, चांगल्यासाठी घेतो. नंतर आहे वैधानिक हक्क. वैधानिक हक्क हे तसं तर दोन प्रकारचे असतात, परंतु वैधानिक हक्क हे राज्य लोकांना देत असते. लोकांना ते मिळत नाही तर राज्याने द्यावे लागतात. त्यामध्ये त्याची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते आणि हे हक्क सार्वत्रिक नसतात. या हक्कांचे सुद्धा दोन प्रकार पडतात, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं. राज्य काय करतं, कायदा करून हे हक्क राबवत असतं आणि हे हक्क व्यक्तीच्या विकासासाठी, एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं घडावं त्यासाठी देण्यात येतं. त्याच्यातला पहिला प्रकार आहे नागरी हक्क. नागरी हक्क त्याला व्यक्तिशः वैयक्तिक हक्कांमध्ये मिळत असतो. त्याच्यामध्ये जीवितेचा हक्क, माणूस म्हणून जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, त्याला त्याचा विकास घडवून आणण्यासाठी स्वातंत्र्यही हवे, त्यानंतर समतेचा हक्क, समाजात विषमता होती मग या विषमतेतून मुक्ती मिळावी म्हणून समतेचा हक्कही बहाल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता बाळगण्याचा हक्क, व्यक्तिगत मालमत्ता तो विशिष्ट मर्यादेपर्यंत बाळगू शकतो, हा अधिकार सुद्धा नागरिक हक्कामध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याचं संरक्षण पूर्णतः राज्य करेल. दुसरा अधिकार आहे राजकीय हक्क. वैधानिक हक्काचा हा दुसरा प्रकार आहे जो राज्याद्वारे सार्वत्रिकरित्या सर्वांना मिळत असतो. याच्यामध्ये मतदान करणे, निवडणूक लढविणे, निवडणुकीत उभं राहून निवडणूक लढवून तुम्ही एखादं सार्वत्रिक पद ग्रहण करू शकतात, त्यासाठी हे अधिकार आहे. शासन जर व्यवस्थितरित्या काम करत नसेल तर त्या शासनावर टीका करण्याचा हक्क यामध्ये येतो. त्याचप्रमाणे अशा शासनाला विरोध करण्याचा अधिकार सुद्धा राजकीय हक्कांमध्ये येत असतो. आणि असे सर्व हक्क जे असतात, मग ते वैधानिक हक्क आहेत, नैतिक हक्क आहे, सर्व प्रकारचे हक्क हे व्यक्तीला फक्त लोकशाहीमध्येच उपभोगायला मिळत असतात. आता मानवी हक्क बघा. मानव म्हणून मिळणारे मूलभूत हक्क म्हणजेच मानवी हक्क. आपण मानव आहोत, पशु नाही, तर पशु समान आपण जगणं म्हणजे आपलं जीवन व्यर्थ आहे. तर माणूस म्हणून आपल्याला जगण्यास अर्थ मिळायला पाहिजे म्हणून मूलभूत हक्क मानवी हक्कांमध्ये येतात. हे नैसर्गिक हक्क जन्मजात मिळतात. निसर्गतःच व्यक्तीला स्वातंत्र्य असतं. लहान बाळ ते आपल्या मनाप्रमाणे वागतं, आपल्या मनाप्रमाणे ते रडतं, त्याच्या मनाप्रमाणे तो खेळतो, त्याची वागणूक पूर्णतः नैसर्गिक असते, नॅचरल असते. हे सार्वत्रिक भेदभावाशिवाय मिळत असतात. नैसर्गिक हक्कामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. त्याचप्रमाणे ते हिरावून घेतले जात सुद्धा नाही. मानवी गुण, बुद्धिमत्ता, कौशल्य विकास यासाठी हे हक्क आहेत. आता मानवी गुण हे आपल्याला जन्मतःच, आपले गुण, आपली बुद्धी, आपले कौशल्य हे जन्मतःच आपल्याला अंगीकृत झालेले असतात, जन्मतःच आपल्याला प्राप्त झालेले असतात. ते आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. यामध्ये उपनिवेकाचा हक्क, अभिव्यक्तीचा व संघटना स्थापन करण्याचा हक्कसुद्धा मानवी हक्कांमध्ये येतं. बघा, उपजीविकेसाठी योग्य तो रोजगार मिळवून देण्याचं कार्यसुद्धा राज्याचंच असतं आणि हे कार्य कोण करत असतं, तर राज्याद्वारेच त्याला म्हणजे राज्याद्वारेच ते पूर्ण केलं जात असतं. उपजीविकेचा हक्क आहे, अभिव्यक्तीचा हक्क आहे, व्यक्तीला आपलं मत प्रकट करण्याचा हक्क आहे, विशिष्ट संघटना स्थापन करण्याचा हक्कसुद्धा मानवी हक्कांमध्ये येत असतो. हे हक्क काळानुसार किंवा काळानुरोजी संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांना वैश्विक जाहीरनामा घोषित केलेला आहे 10 डिसेंबर 1948 रोजी, जेणेकरून मानवी हक्क जे आहे ते केवळ पुन्हा एका देशापुरता मर्यादित न राहता पूर्ण जगात त्याचं वाटप व्हावं, पूर्ण जगात मानवी हक्क बहाल झाले पाहिजे. मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती ही अनुकूल असायला हवी. प्रत्येक देशाची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी असते. त्याला अनुकूल असे मानवी हक्कांना आकार देऊन त्याप्रमाणे प्रत्येक राज्याने मानवी हक्क बहाल केलेले आहे. अजूनही जगात मानवी हक्कांची पायमल्ली होताना दिसते. एवढे अधिकार देताना संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा या हे हक्क बहाल केलेले असताना देखील काही राज्यांमध्ये म्हणजेच काही देशांमध्ये सुद्धा अजूनही मानवी हक्कांची पायमल्ली होताना दिसतो. त्याच्यामध्ये आपला भारत देश जो आहे तिथं जातीभेद जास्त प्रमाणात दिसून येतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, असंच काही चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी, अशाच काही शैक्षणिक गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.